महामार्गावरील टोल नाक्यावर असलेल्या कामगारावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध मनसेने आक्रमक भूमिका घेत टोल नाक्यावर ठिय्या आंदोलन करीत टोल वसुली बंद केली. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वर भामेतील टोल नाक्यावर कार्यरत असलेल्या कामगारांवर एजन्सीकडून वारंवार मजुरांना विनाकारण कामावरून कमी करणे, पगारवाढ न देणे, पीएफ कपात न करणे, साप्ताहिक सुट्टी न देणे, महिला कर्मचाऱ्यांशी गैरवर्तणूक करणे यामुळे त्रस्त झालेल्या कामगारांनी आपल्यावर होणाऱ्या अन्यायाचा पाडा मनसे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार यांच्याकडे मांडला असता त्यांनी या प्रकरणी आक्रमक भूमिका घेत टोल प्रशासनाला या संदर्भात जाब विचारून मराठी कामगारावरील अन्याय दूर करा, अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. चर्चा करूनही समाधान होत नसल्याने आज महाराष्ट्र सैनिक व पीडित कामगारांनी मनसे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार, मनविसे जिल्हाध्यक्ष अनिल हमदापुरे, आर्णी तालुकाध्यक्ष सचिन यलगंदेवार, मनसे वाहतूक सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष शेख साजिदभाई, शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष गजानन पोटे, विकास पवार यांच्या नेतृत्वात या टोल नाक्यावर धडक दिली. त्यावेळी उपस्थित असलेल्या व्यवस्थापकाने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने मनसे पदाधिकारी आक्रमक झाले व त्यांनी हा टोल बंद करून वसुली बंद पडीत वाहनांना वाट मोकळी करून दिली. यावेळी मनसेच्या आक्रमकतेपुढे नमते घेत टोल प्रशासनाने कामगारांच्या मागण्या तात्काळ मान्य करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष कपिल ठाकरे, महागाव शहराध्यक्ष संतोष जाधव, महागाव मनवीचे तालुकाध्यक्ष महेश कामारकर, दीपक आडे, श्रीपाल राठोड, शुभम मोरे, निलेश हल्बी यांच्यासह मनसे पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिक व कामगार यांनी आंदोलनामध्ये सहभाग घेतला.